आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पूर्वी एकत्र नंतर विभक्त, आता एकटा कुटुंब पद्धती. वंदुर येथे खेळाडू सत्कार कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ शिवराम भोजे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, नंतर विभक्त कुटुंब पद्धती आली. त्यापेक्षाही पुढे जाऊन आता एकटा कुटुंब पद्धती आली असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ शिवराम भोजे यांनी व्यक्त केलं. कागल तालुक्यातील वंदुर येथे गुणवंत विद्यार्थी आणि राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ शिवराम भोजे यांनी सध्याच्या परिस्थितीवर टीका करताना, सध्या घरामध्ये वडील मुलगा मुलगी मोबाईलवर असतात आणि आई टीव्हीवर मालिका बघत असते. घरात चार जण असूनही कुणीही नसल्यासारखे वाटते, असे मत व्यक्त केले. कृषी संचालक महावीर जंगटे म्हणाले, सध्या निवृत्त झालो असलं तरी शासनाच्या विविध विभागाशी जोडून आहे. जिथं जाईल तिथं मी वंदुरकर म्हणूनच ओळख सांगून गावाशी नातं ठेवलं. वंदूरमध्ये सपत्निक झालेला सत्कार हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा सत्कार आहे. तर उपसरपंच बाळासो पाटील म्हणाले, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, कृषी संचालक तसेच शास्त्रज्ञ यांचा सत्कार करणं हे आमच्या गावचं फार मोठं भाग्य आहे असं आम्ही समजतो. यावेळी माजी कृषी महासंचालक महावीर जंगटे, उपसरपंच बाळासो पाटील, सौ जंगटे, सुरेश पाटील, वसंत पाटील, जुदोचे प्रशिक्षक उमाजी पोवार, पुंडली खोडवे, संभाजी भोसले, कृष्णनाथ नलवडे, कृष्णनाथ खोडवे, मारुती साजने, संजय वल्लाव, युवराज निकम आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी वंदूरहून राजेंद्र पाटील वंदूरकर.